नमस्कार, मी रूपा हुडेकर. आपला दिवस आपले भविष्यामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस 3 डिसेंबर 2019, आज मंगळवार, आज शुक्ल सप्तमी. आज रवी ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करत आहे, म्हणजेच आठवडाभर थोडा उकाडा जाणवेल. आजचा दिवस 10 वाजेसवर सकाळी चांगला आहे, त्यानंतर साधारणच दिवस राहील. आजचा राहूकाळ 3 वाजल्यापासून ते दुपारी 4:30 वाजल्यापर्यंत. आजचा शुभकाळ आहे 3:14 4:37 पर्यंत. आज रास आहे कुंभ. आज घनिष्ठा नक्षत्र 2:17 आहे, त्यानंतर शततारका नक्षत्र. आजचा दिवस शुद्ध सप्तमी आहे. राशीचक्रातली पहिली रास मेष रास. आज मेष राशीचा शुभ रंग आहे नारंगी, शुभ रत्न आहे हिरा आणि पवळे. आज मेष राशीसाठी साधारणच दिवस राहील. आज समाजकार्य करावं लागेल. जोडीदाराशी आणि भागीदाराशी आज वादविवाद नको. आज धार्मिक स्थळांना प्रवास करण्याचे योग आहेत. गुंतवणूक करणार असाल तर योग्य सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. दुसरी रास वृषभ रास. आजचा वृषभ राशीसाठी शुभ रंग आहे गुलाबी, शुभरत्न आहे हिरा आणि पाचू. आजचा वृषभ राशीसाठी दिवस प्रतिकूल आहे. आज त्यांनी वादविवाद घालू नये, जोडीदाराबरोबर समजूतदारपणाने वागावे, आर्थिक व्यवहार करताना जपून करावेत. आज प्रवासाचे योग असतील तर ते जरूर टाळा. आज कुटुंबासमवेत जर दिवस घालवला तर आनंदात जाईल. राशीचक्रातली तिसरी रास मिथुन रास. आजचा त्यांचा शुभ रंग आहे हिरवा. आज शुभरत्न आहे पवळे आणि पाचू. आजचा दिवस मिथुन राशीसाठी शुभ आहे. आज जोडीदारासमवेत चांगला दिवस घालवाल. मंदिरात जाण्याचे योग येतील. आज भाग्यकारक घटना घडतील. प्रवासामुळे फायदा होईल. आज गुंतवणूकदारांसाठी दिवस अतिशय चांगला आहे. आज जोडीदाराबरोबर वादविवाद घालू नका. राशीचक्रातली चौथी रास म्हणजेच कर्करास. कर्कराशीसाठी शुभ रंग आहे क्रीम. त्यांचं शुभरत्न आहे पवळे आणि मोती. आजचा दिवस थोडासा प्रतिकूलच राहील. आज जर प्रवास करणार असाल तर योग्य काळजी घ्या. जे लोक किंवा जे विद्यार्थी परदेशासाठी प्रयत्न करत असतील तर त्या कामात विलंब होईल. कोर्ट कचेऱ्याची कामं लांबणीवर जातील. वारसा हक्कांनी एखादी गोष्ट मिळणार असेल तर त्यात विलंब होईल. आज त्यांनी जर कुटुंबासमवेत वेळ घालवला तर अतिशय चांगलं होईल. पाचवी रास सिंह रास. सिंह राशीसाठी आज शुभ रंग आहे भगवा आणि शुभरत्न आहे पाचू आणि पोळे. आज सिंह राशीसाठी साधारणच दिवस आहे. गुंतवणूक करताना योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक करा. आज शक्यतो प्रवास टाळा. प्रवास करणार असेल तर मौल्यवान वस्तू सांभाळा. आज जोडीदार किंवा भागीदाराबरोबर वादविवाद घालू नका. आज कोर्टकचेऱ्याची कामं असतील तर ती लांबणीवर जातील. आज धार्मिक स्थळांचे जर दर्शन घेतले तर आज त्यांच्यासाठी उत्तम दिवस राहील. राशीचक्रातली सहावी रास कन्या रास. आजचा कन्या राशीचा शुभ रंग आहे पांढरा. आज त्यांनी पाचू किंवा हिरा घातल्यास ते शुभरत्न ठरेल. आजचा कन्या राशीसाठी साधारणच दिवस आहे. आज जर गुंतवणूक करणार असाल तर ती योग्य सल्ल्यानुसारच गुंतवणूक करा. कुटुंबासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल. आज प्रवासाचे योग आहेत पण प्रवासामुळे थकावट होईल. जोडीदाराशी किंवा भागीदाराशी आज वादविवाद नको. जे विद्यार्थी परदेशी जाणार असतील त्यांच्या कामात थोडा विलंब होऊ शकतो. राशीचक्रातील पुढील राशी बघूया, परंतु थोड्याशा विश्रांतीनंतर. स्मार्ट सिटीत प्रत्येकजण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत.
म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुढील रास तुळरास. तुळराशीचा शुभ रंग आहे मोतिया आणि आज त्यांचं शुभरत्न आहे पाचू आणि हिरा. आज तुळराशीसाठी शुभ दिवस आहे. आज जुनी येणी रखडतील. जे लोक आज गुंतवणूक करणार आहे त्यांच्यासाठी ही योग्य वेळ आहे. आज भावंडांशी वादविवाद घालू नका, भांडणे टोकाला जातील. आज जे विद्यार्थी परदेशा गमनाची तयारी करत असतील त्यांच्यासाठी आज यश आहे. राशीचक्रातली आठवी रास वृश्चिक रास. आज वृश्चिक राशीसाठी शुभ रंग आहे नारंगी आणि आज त्यांच्यासाठी शुभरत्न आहे माणिक आणि मोती. आजचा वृश्चिक राशीसाठी दिवस हा शुभ आहे. आज कोर्टकचेऱ्यात जर कामं असतील तर त्यात यश येईल, परंतु वारसाहक्काने काही जर मिळणार असेल तर ती कामं रखडतील. आज विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. जे विद्यार्थी परदेशासाठी प्रयत्न करत असतील तर त्या कामात त्यांना यश येईल. आज कुटुंबावर पैसा आणि वेळ घालवावा लागेल. पुढील रास धनुरास. धनुराशीचा शुभ रंग आहे नारंगी. आज त्यांचे शुभरत्न आहे पुखराज आणि पाचू. आज धनुराशीसाठी शुभ दिवस आहे. आज प्रवासाचे योग आहेत. प्रवासामुळे फायदा होईल आणि प्रवासात भेटीगाठीही घडतील. आज विद्यार्थ्यांसाठी अतिशय शुभ दिवस आहे. गुंतवणूक करण्यासाठी पण आज शुभ दिवस आहे. आज ज्यांची कोर्टकचेरीत कामं चालू असतील ती थोडी रखडतील. राशीचक्रातली दहावी रास मकर रास. मकर राशीसाठी शुभ रंग आहे निळा. त्यांचं शुभरत्न आहे पोवळे आणि नीलम. आज मकर राशीसाठी दिवस शुभ आहे. आज त्यांनी गुंतवणूक केली तर ती फायदेशीर ठरेल. प्रवासाचे योग घडतील. आज जे विद्यार्थी परदेशासाठी प्रयत्न करत असतील त्यांना यश मिळेल. जोडीदारासमवेत आज दिवस चांगला जाईल. कोर्टकचेऱ्यातली जर कामे असतील तर ती थोडी लांबणीवर पडतील. जुनी येणी वसूल होईल. राशीचक्रातील पुढील रास कुंभरास. शुभ रंग आहे पिवळा आणि शुभरत्न आहे पवळे आणि पुखराज. आज कुंभराशीसाठी मिश्र स्वरूपाचा दिवस आहे. आज प्रवासाचे योग आहेत. आज गुंतवणूक नको. जिथे आज कुंभराशीचे लोक काम करत असतील त्या ठिकाणी अनेक जबाबदाऱ्या अंगावर येतील. त्याने कामाच्या ठिकाणी संयमाने वागावे. आज जोडीदारासमवेत वेळ चांगला जाईल. आज प्रवासाचे योग जरी घडले तरी प्रवासामुळे थकावट येईल. मीनरास. मीनराशीसाठी शुभ रंग आहे गुलाबी. आज मीनराशीसाठी शुभरत्न आहे पोवळे आणि पुखराज. आज मीनराशीसाठी दिवस साधारणच आहे. कोर्टकचेऱ्यात जर कामं चालू असतील तर ती रखडतील. जे विद्यार्थी परदेशासाठी प्रयत्न करत असेल तर त्यांना हमखास यश येईल. गुंतवणूकदारांनी आज गुंतवणूक केल्यास अतिशय लाभदायक होईल. घरात वादविवाद होण्याची संभावना आहे, तरी जोडीदार किंवा भागीदार याच्याशी समजावून घ्या. ज्या व्यक्तींना रत्न धारण करायची इच्छा असेल अशा व्यक्तींनी विद्वान ज्योतिषांकडूनच रत्न पारखून त्यांच्या सल्ल्यानुसारच रत्न धारण करावे. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. शुभम भवतु.